हरिओम, मी अश्विनी विरा निलेसिंह मिडबावकर अहमदने बापू. मी बापू परिवारात सुरुवातीपासून नव्हते, माझे मिस्टर बापू परिवारात होते. मी लग्न झाल्यानंतर बापू परिवारात आले आणि महत्त्वाचं म्हणजे एक अनुभव मला असा आला की मी लग्ना अगोदर काही म्हणजे मला काही कुठल्याही गोष्टीचं आत्मविश्वास नाही, काही नाही काही नाही, अशी एकदम शांत, एकदम कोणी काय बोललं गपचूप निमूटपणे ऐकायची अशी व्यक्तिमत्व होतं माझं. बापू परिवारात आल्यानंतर मी सगळे उपक्रम हळूहळू करायला सुरुवात केली बापूंचे. त्यानंतर असा एक मोठा अनुभव मला आला की बापू ज्या वेळेला आम्हाला रूम मिळाला, कंपनीचा रूम होता, कंपनीचा रूम मिळाला, पण त्या रूममध्ये काय झालं हे मला माहिती नव्हतं, हे माझ्या मिस्टरांना माहिती होतं. पण माझ्या मिस्टर पण बापू भक्त असल्याकारणाने त्यांनी मला काहीही सांगितलं नव्हतं. का? कारण बापूंवर विश्वास की बापू जर माझ्या बरोबर आहे तर आम्ही कुठेही जाऊ तो माझ्या बरोबरच असणार, जेथे जावा तेथे तू माझ्या सांगावी, हे एकच वाक्य आमच्या मनात होतं. त्यामुळे त्यांनीही मला सांगितलं नाही की आम्ही कुठे जातोय काय काही नाही. त्यानंतर मग सुरुवातीला ज्या वेळेला मी गृहप्रवेश केला त्यावेळेला मी बाकी काही नाही, फक्त एक माझ्या बापाचा फोटो आणि तशा प्रकारे एक बापूंचा फोटो घेऊन आम्ही गृहप्रवेश केला, साफसफाई वगैरे केली. मी बापूंना सांगितलं, बापू हे तुझं घर आहे, तू त्याचा करता करविता सगळा तूच आहे, आम्ही फक्त तिथे वावरणारे आहोत, बस एवढंच सांगितलं. आणि तिथे आम्ही राहायला सुरुवात केली. त्यानंतर 6 महिने गेले, 6 महिन्यानंतर एक शेजारची आली आणि तिने मला सांगितलं की तू ज्या घरात राहतेस तिथे तुला काही जाणवत नाही आहे का? तर म्हटलं काय जाणवायला पाहिजे? तो म्हणे नाही, तुमची भक्ती एवढी हे आहे की त्या घरामध्ये काय झालं हे तुम्हाला कोणालाच माहिती नाही आहे. तो म्हणे तुमचा गुरु एवढा सर्वश्रेष्ठ म्हणता येईल त्याला, एवढा सर्वश्रेष्ठ गुरु आहे तुमचा की तिथे जे घडलं आहे ना ते तुम्हालाही जाणवलं नाही. तर मी त्यांना चौकश वृत्तीने विचारलं काय घडलेलं आहे इथे. तर म्हणाले की इथे तू राहायला यायच्या अगोदर इथे जी राहणारी व्यक्ती होती तिने सुसाईड करून घेतलं होतं तुझ्याच रूममध्ये, किचनमध्ये फॅनला. ते ऐकल्यानंतर थोडं क्षणभर पण मला म्हणजे एवढं की मला विश्वासच बसत नव्हता की इथे ते घडलेलं, कारण तो विश्वास बाप्पाचा होता. कारण बाप्पाने हा मनात विश्वास निर्माण करून ठेवलेला की मी आहे, तुम्ही जिथे जाणार तिथे मी तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे मिस्टरांनी पण ते मला सांगितलेलं आहे आणि 6 महिन्यानंतर तिने ज्या वेळेला मला सांगितलं त्यावेळेला पण मला एवढं काय जाणवलं नाही की काही नाही. मी म्हटलं बघा माझा बाप बसलाय ना, बस तो असताना इथे कोणीही येण्याची कोण फिरकणार सुद्धा नाही आणि काही नाही. तर मी तिला तो विश्वास पडला, त्यामुळे त्याच्यानंतर तिने सुद्धा बापूंचं नामस्मरण करायला सुरुवात केली. हे सगळ्यात महत्त्वाचं की ती जी व्यक्ती म्हणते मी 6 महिने इथे होती, कोणीही तो रूम घेत नव्हतं, पण तुम्ही आलात, तुम्हाला 6 महिने काही जाणवलं नाही, त्याचा अर्थ की तुमचा गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हटलं हो तो आहे, तो आहे म्हणून आज आम्ही आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी मी 10 वर्ष काढली, पण त्या 10 वर्षामध्ये मला तिथे काहीही नाही. का? तर माझा बाप माझ्या बरोबर होता आणि तो तिथे वावरत होता, त्यामुळे मला कुठलीही कशाचीही चिंता नव्हती. त्या आणि आज त्याच्यानंतर मी त्याच ठिकाणी मी बापूंचे बरेचसे उपक्रम राबवले, त्याच्यानंतर मग आत्मबल वगैरे सगळं. पण आज अशी परिस्थिती आहे की समोर म्हणजे एवढी मी धीड झाली आहे की आज समोर कोणीही पण मला काही माझ्यातला आत्मविश्वास होतो ना तो मी बरोबरच ठामपणे सांगते की नाही हे करणार हे करणार नाही. आज मी प्रत्युत्तर म्हणा किंवा एखाद्याला सांगताना पण एकदम नाही, माझ्या बापूंबद्दल काही बोलायचं नाही, माझा बापू म्हणजे माझा बापूच आहे, त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणी नाही.